नमस्कार गणेश सबका। मी आज सकाळी आलोय आमच्या शेतामध्ये। जळगाव जिल्ह्यातलं सर्वात मोठं तापमान असलेलं आमचं गाव कळमसरा, आणि या कळमसरा गावातले हे आमचे सगळे मित्रमंडळी आहेत, आणि हे आलेले आहेत आमच्या शेतामध्ये ज्वारी कापण्यासाठी। सकाळीच यावं लागतं 6 वाजता, कारण की 11 नंतर खूप ऊन होतं, आणि ह्या उन्हामध्ये काम करणं अवघड जातं। तरी सगळे नवतरुण मंडळी आलेले आहेत ज्वारी कापण्यासाठी। कशा पद्धतीची ज्वारी कापली जाते, कशा पद्धतीने जोशामध्ये ज्वारी कापली जाते, जेणेकरून उन्हाचा पारा लवकर येण्याच्या आधी सकाळी तरुण आलेले आहेत आणि लवकरात लवकर ही ज्वारी कापून घरी जाणार आहेत। ते कशा पद्धतीची ज्वारी कापतात, कोणत्या स्पीडने कापतात, ते तुम्ही मला बघायला खूप मजा येईल। तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला आता सुरुवात होत आहे ज्वारी कापायला। 1 2 3 स्टार्ट। गणपती बाप्पा ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई। जोडते मनाची नाते आमची माते आमची माणस, आमची माते आमची माणस, आमची माते आमची माणस, आमची माती आमची माणसा, आमची माती आमची माणसा। या 2 एकरामधली ही शेती आहे, आणि या शेतीमध्ये बघितलं तर पीक एकदम चांगलं आलं आहे। एका बिल्लासवर एक कणीस आहे, आणि कापताना एक मोठी अडचण होते की आतमध्ये डुकरं आहे, वाघ आहे, असे वेगवेगळे प्राणी असू शकतात, त्यामुळे त्यांचं देखील थोडं बघावं लागतं। आणि आज सकाळी बरोबर सुरुवात झालेली आहे ही ज्वारी कापण्यासाठी। अतिशय मेहनतीचं आणि सगळ्यात ताकदीचं काम असतं। सकाळी जेवढी ताकद लागेल तेवढ्यापर्यंत, जोपर्यंत ऊन होत नाही तोपर्यंत हे नवतरुण हे ज्वारी कापणार आहे। आणि बरोबर तापमान 11 वाजले, तापमान वाढायला सुरुवात होतात, तोपर्यंत हे काम संपवण्याची त्यांची घाई असते। अशा पद्धतीचे जळगावचे ज्वारीचं हे कापणी अशा पद्धती केली जाते। तुम्ही बघितले असेल, बघा लिंबू देखील आहे, आणि ही कापणी अतिशय जोशात असते। ज्या पद्धतीने हे नवतरुण ज्या पद्धतीने घाई करतात आहे, त्याचं कारण एकच आहे की उन्हाचा पारा हा तापण्याआधी त्यांना हे काम संपवायचं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला, कसा वाटला सॉरी, तर नक्की सांगा। जय हिंद, वंदे मातरम। ही काळी आई धनधान्य देई।